अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्वाभिमानी ज्येष्ठ नागरिक संघ वाकी रोड जामनेर यांच्या सहकार्याने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे तालुका अध्यक्ष तथा स्वाभिमानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी पाटील होते। तर या कार्यक्रमाचे उद्घाटन व्यवस्थापक परिषद सदस्य दीपक बंडू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी आजीवन अध्ययन व सविस्तर विभाग संचालक डॉक्टर मनीष आर जोशी, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र रमेश पाटील, सिनेट सदस्य नितीन झालटे, प्राचार्य शिरीष बुधा पाटील, नाना लामखेडे सर, सुप्रसिद्ध कवी तथा साहित्यिक प्राध्यापक वाना आंधळे, कवी व साहित्यिक विलास मोरे, औदुंबर साहित्य रसिक मंचाचे अध्यक्ष मोहन शुक्ला, सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष अरुण माळी यांच्यासह आदि मान्यवर कविवर्ग तसेच रसिक श्रोते उपस्थित होते। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आजीवन अध्ययन व विस्तार विभाग तसेच जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आजच्या या ज्येष्ठ नागरिक कवी संमेलनाचे उद्घाटन झाले असं मी मान्यवरांच्या वतीने माये भूत तुझे की पेढी न पाहत सारे आणि रतीला हे चंद्र सूर्य तारे आणि तुझ्या पुढे मी आहे रतून दाना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाहा तुमच्या माझ्या शब्दात हळूच आपल्या संजीवन शब्दांचा पाहा सोडणाऱ्या या मातृभूमीला या ठिकाणी नमस्कार करतो। मित्रांनो, कविता म्हणजे काय हे 2-3 मिनिटं 5 मिनिटात मी माझं अनुभव घेतोय। अनेक ठिकाणी गेल्यानंतर अनेक बऱ्याचशा वक्त्यांच्या तोंडातून एक शब्द नेहमी निघतो, माझा सर आपण चर्चे होते की कविता म्हणजे समाजाचं प्रतिनिधित्व करणारी, समाजाचा आरसा असणारी, समाज मनाचा आरसा आहे असं अनेक वक्ते म्हणून जातात। अगदी नेहमी गुळगुळीत झालेलं हे वाक्य सभा संमेलनातून नेहमी ऐकायला मिळत, पण याही पुढे जाऊन मी असं म्हणतो की कविता म्हणजे काय, तर कविता म्हणजे समाज मनाचा आरसा नाही, तर कविता म्हणजे समाज मनाला वळण लावणारं एक यंत्र आहे, समाज मनाला वेग देणारा एक कळ आहे, समाज मन सुरक्षितपणे चालवण्याचं एक साधन ज्याला खिल्ली म्हणतो आपण ती म्हणजे कविता आहे। समाजाची स्थिती, समाजाचं चांगलं, समाजाचं बोलणं, समाजाचं वागणं, समाजाची आचारसंहिता जी गोष्ट कंट्रोल करते ती कविता। आता मी वकील आहे, मी सप्रमाण बोलतो, मी नुसतं सांगणार नाही की समाज म्हणजे आरसा असतो वगैरे, मी तुम्हाला सिद्धांत देणार का मी असं म्हणतो या वाक्यावर मी काय ठाम आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला काही उदाहरण देणार आहे। लोक यार काही जमलं नाही, काही मजा आली नाही, डीडी पाटणाचा कार्यक्रम असा झाला तर त्याला म्हणणारे लोक हे स्वार्थी आहे, स्वार्थाच्या बाजारात किती बांबरे रडतात, त्यांना मोद कसा मिळतो, त्यांना आनंद कसा मिळतो, जो स्वार्थ सोडून या जातो, जो स्वार्थाला सोडून जातो त्याला आनंद मिळतो, ही संकल्पना देणारी मराठी कविता आहे। जीवनात तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला मराठी अध्यापन केलंच पाहिजे, तिचा अभ्यास केला पाहिजे। पुढे बालकवी म्हणताय की आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे स्वार्थाच्या बाजारात किती बंगरे रडतात, त्यांना मोद कसा मिळतो, जो स्वार्था सोडून या जातो। याच्याही पुढे जाऊन ही मराठी ही कविता तुम्हाला शिकवते, द्वेष संपला मत्सर गेला, तुमच्या मनातला माझ्या मनातला तुमच्या विरुद्धचा माझ्या बद्दलचा जो द्वेष आहे, जो मत्सर आहे, तो ज्या दिवशी राहील त्या दिवशी तुम्हाला आनंद मिळेल हे जीवनाचं मोठं तत्वज्ञान तुम्हाला शिकवणारी कविता आहे। द्वेष संपला मत्सर गेला आता उरला इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदकडे, ही मराठी कविता आहे। दुसरी कविता तुम्हाला सांगतो, अगदी लहानपणाची कविता आहे,
फार लांब जायचं नाही नवीन कविता अभ्यासात परंतु लहान वयात आपण जे अभ्यासल्या ज्या वयात आपलं पाया तयार झाला त्या वयामध्ये ज्या कविता आपण अभ्यासतो त्याचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम कसा असतो हे मी तुम्हाला सप्रमाण कवितेसह पुन्हा पुन्हा सांगतोय. पुन्हा एक कविता आहे या बालांनो याने या सगळ्यांनी अभ्यासलेली कविता आहे पण याच्यातलं बघा गुपित बघा त्या कवितेतून तुम्हाला काय शिकवलंय. या बालांनो या रे या लवकर भर भर साडे या लहान मुलांना केलेलं आवाहन आहे. या बालांनो या रे या लवकर भर भर साडे या मजा करा रे मजा करा पुढे म्हणतो तो आज दिवस तुझा समजला आजचा दिवस आहे हा आनंदाचा आहे तो तुम्हाला उपभोगायचा आहे हा दिवस तुमचा आहे तो पूर्णपणे उपभोगून घ्या पूर्णपणे जीवनाचा आनंद घ्या आज दिवस तुमचा समजा ही सांगणारी मनुष्य कविता आहे. पुढे कवी म्हणतो की स्वस्थ बसे तोच फसे जो थांबला तो संपला हा उद्देश या कवितेतून दिलेला आहे. स्वस्थ बसे तोच फसे पुढे कवी म्हणतो नवभूमी दाबिली. अरे तुम्ही स्वस्थ बसू नका तुम्ही फसलेले आहात तुम्ही तुमच्या तळ्यात अडकून राहू नका तळ्याच्या पुढे जग आहे ते जग पहा स्वस्थ बसे तोची फसे नवभूमी दाबी नवी या तुमच्या तळ्याच्या बाहेर एक मोठं जग आहे या जगाकडे तुम्ही जा त्या जगाकडे दृष्टी शेपटावा. स्वस्थ बसे तोची फसे नवभूमी दाबी नवी या नगराला लागूनिया. हिरव्या हिरव्या रंगाच्या हिरव्या हिरव्या रंगाच्या हिरव्या ग ओळीन हिरव्या हिरव्या रंगाच्या हिरव्या ग ओळीन हिरव्या माझ्या पदरावर राखू मैना जोडीन हिरव्या माझ्या पदरावर राखू मैना जोडीन हिरव्या हिरव्या रंगाच्या हिरव्या ग ओळीन हिरव्या माझ्या पदरावर राखू मैना जोडीन हिरव्या हिरव्या पानाच हिरव्या हिरव्या पानाच मला पडत सपान हिरव्या हिरव्या पानाच मला पडत सपान फांदी वाकली वाऱ्यान की फुलांच्या बारान फांदी वाकली वाऱ्यान की फुलांच्या बारान मनात होते चल दिल रातच्या गोळ्यान मनात होते चल दिल रातच्या गोळ्यान हिरव्या हिरव्या रंगाच्या हिरव्या ग ओळीन हिरव्या माझ्या पदरावर राखू मैना जोडीन हिरव्या माझ्या पदरावर राखू मैना जोडीन हिरवी ही वदराई हिरवी ही वदराई त्यात साजन वेडा तबकात सजविला सुवासिक वीडा त्याच्यासाठी आज बाई सुपारी मी फोडीन त्याच्यासाठी आज बाई सुपारी मी फोडीन हिरव्या हिरव्या रंगाच्या हिरव्या ग ओढीन हिरव्या माझ्या पदरावर राखू मैना जोडीन हिरव्या हिरव्या रंगाचा हिरव्या हिरव्या रंगाचा झाला गाजा वाजा हिरव्या हिरव्या रंगाचा झाला गाजा वाजा उडवीत शेला हिरवा आला साजन माझा उडवीत शेला हिरवा आला साजन माझा पदर बांधून शेल्याला पदर बांधून शेल्याला जाईन मी सोडीन पदर बांधून शेल्याला जाईन मी जोडीन हिरव्या माझ्या रंगाच्या ग हिरव्या माझ्या ओळीन हिरव्या माझ्या रंगाच्या ग हिरव्या माझ्या ओळीन हिरव्या हिरव्या रंगाच्या हिरव्या ग ओळीन हिरव्या माझ्या पदरावर राखू मैना जोडीन. हा माझ्या दृष्टीने आजपासून मोठ्या कौतुकाचा विषय होऊन गेला. आल्या आल्या त्यांनी ज्या पद्धतीनं आमचं स्वागत केलं आणि त्यांची एकूणच लगबग मी बघितली यांना बोलव त्यांना बोलव कोणा कोणाचा सरकार करू कोणा कोणाचा राहून ना जाय कोणी राहून ना जाय मागे नाही तो काय म्हणते काय डीजी पाटील मला तर बोलावलं मी नाही आणि ते याच्याबरोबर लहानपणापासूनच काम करून राहिलंय असा त्यांचा एकूण स्वभाव.
आणि म्हणून मग मलाही असं वाटलं की या माणसाच्या मनात किती किती प्रेम भावना स्नेह भावना किती दाटी वाटीनं गर्दी करतायत आणि या नातं थांबवलं पाहिजे या सगळ्यांना. त्याच्यानंतर सत्कार नाही पण कसं आहे आपण सगळे शब्दप्रभू जमा झालेलो आहोत माझ्या शब्दांचा आणि माझ्या वाक्याचा विपर्यास केला असं मी तुम्हाला या निमित्ताने चांगला विषय अजून मिळेल कारण तुमच्या हातून तुमच्या हातून चांगली कामं होत आहेत. चांगलं काम करणारा देव चांगला आयुष्य देतो. मी त्या देवाला परत प्रार्थना करीन की टी डी पाटलांना अजून चांगला आयुष्य देव. शुक्रसाहेब तुमच्या अनुभवाने तरी माझ्यावर का विरोध होतो. हा ॲडव्होकेट विलासजी मोरे विद्यापीठाचे सिनेट सदस्य अतिशय तरुण सिनेट सदस्य मला खूप बरं वाटलं तुमच्याकडे पाहून. मी असं तुम्हाला पाहिलेलं नव्हतं म्हटलं दीपक पाटील येणार नाही कुठेतरी गोंधळातला माणूस किंवा तोपी राही माणूस असेल पण अतिशय तरुण अगदी कॉलेजियमय वाटावं त्यांचं असे सिनेट सदस्य दीपक भाऊ तुम्ही बोललंच आहात सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. परत उच्चारण करतो व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व्यासपीठावर ज्यांच्यामुळे समृद्धी आलेली आहे बरं वाटतंय भरभक्कमपणा वाटतंय ते मुख्याध्यापक नियुक्त मुख्याध्यापक काय सर सर या समोर बसलेले दिग्गज लोक आहेत माझ्या विमलताई यांच्या नावावर 80 पुस्तके आहेत केवढा मोठा मोठा वृक्ष आहे या जिल्ह्याचा साहित्यिकदृष्ट्या त्या प्राध्यापिका विमलताई वाणी नंतर यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड झाले आहे सारखे आहेत कोणाला मंत्रणाला आहे म्हणून आमच्या मंगलाताई रोकडे या ताईचं नाव मला परिचित नाही आहे. संगीता गावडे संगीताताई डॉक्टर संगीताताई माझे पितृतुल्य आदरणीय ज्यांचं कवितेत एक चांगलं वलय निर्माण झालेलं आहे ज्यांच्या नावावर 2-3 पुस्तकं आहेत असे पन्ना पाटील. आईनं मला जन्माला घातलं आईने जगणं शिकवलं पण कवितेने बघणं शिकवलं. मी जगाकडे कसं पाहिलं पाहिजे जगाने माझ्याकडे कसं पाहिलं पाहिजे हे कवितेमधलं ज्ञान झालं. आता कसं ज्ञान झालं तुम्हाला सांगतो. तुमचा माझा इथे बसलेल्या प्रत्येकाचा कवितेशी जन्माच्या आधीपासून संबंध आहे जन्माच्या आधीपासून तर थेट मृत्यूपर्यंत. मी जास्त लांबवणार नाही मला दिलेल्या वेळेतच मी मांडणार आहे. मी आईच्या पोटात असताना आई म्हणायची मला गाणं म्हणायची मी ऐकायचो तुम्ही ऐकायचे की नाही मला माहिती नाही पण मी ऐकायचो. नंतर तेव्हाही आई गाणं पेरलं माझ्या आईने माझ्या कानात गाणं कोणतं पेरलं आई म्हणायची कोणाचे शिक्षकाची पत्नी ती माझ्याकडे शिक्षक होते प्राथमिक शिक्षक. कोणाचे ग कोणाचे सुंदर डोळे कोणाचे मा पाण्यातील माशाचे की माझ्या बाळाचे. आणि मग मला पोटात असं वाटायचं आईच्या की अरे आपले डोळे सुंदर आहे. मी डोळ्यांवर प्रेम करू लागलो हा भाग वेगळा की माझा अण्णा आंधळे माझा अण्णा आंधळे हा भाग वेगळा. पण आईने शिकवलं की माझ्या बाळाचे डोळे सुंदर आहे ते जाऊ द्या पण गाण्याचा माझा संपर्क आणि संबंध आईने पाण्यात पोटात असताना जोडला. मी जन्माला आलो 5वी झाली 5वीच्या दिवशी कीर्तन झालं वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी तुकोबारायांच्या अभंगांचं निरूपण करणारं कीर्तन ठेवलं आणि त्यामध्ये कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाट्य देवा या कीर्तनातल्या भजनातल्या ओळी माझ्या कानावर पडल्या. मला असं वाटायला लागलं की अरे वा छान मला वाटायला लागलं तुमच्या तुम्ही आठवून पाहा तुम्हाला 5व्या दिवशी काय आठवतो मला आठवतोय. मी मला आठवलं की कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक कीर्तनकार म्हणतोय मी ऐकतोय. अरे आपण सात्विक कुळात जन्माला आलो आहोत प्रत्यक्ष परमेश्वराला आनंद होतोय आपण किती मोठे आहोत आपण किती चांगले आहोत आपल्या घरात आलेलो आहोत ही भावना कवितेने माझ्या मनावर संस्कारित केली. बारसं झालं सगळं झालं आता पहिलीत गेलो पहिलीत गेल्यानंतरही भेटली कविता आला ना मी तुझी लेकरे तू सर्वांचा पिता नेमाने तुझं मी तो गातो तुझ्या गुणांच्या कथा चंद्रसूर्य हे तुझीच देवा तुझी गुरे वासरे अरे तुझीच शेती फुले पाखरे अनेक नावे तुला तुझे रे दहा दिशांना घर कशी देवा सारखी तू माया सगळ्यांवर खूप शिकावे काम करावे प्रेम धरावे म्हणी अरे हौस एवढी पूर्वी देवा हीच एक मागणी खूप शिकावे काम करावे प्रेम धरावे तीन संस्काराच्या मुठी भरभरून घोटल्या गेल्या भरभरून येता पहिली दुसरी गेलो अजाणा मी तुझी लेकरे तू सर्वांचा पिता नेमाने तुझं नवितो गातो तुझ्या गुणांच्या कथा. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून
जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.